नमस्कार, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। आज आपण पाहणार आहोत चिकनची खूप सोपी अशी रेसिपी, ती म्हणजे चिकन कीमा। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये ही रेसिपी बनून तयार होते। अशाच रेसिपीसाठी तुम्हाला पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लवकर पाहायला मिळतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। चिकन खिमा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथे मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, थोडे अख्खे मसाले, कोथिंबीर, मिरची, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ आणि इथे 1/2 किलो मी चिकन खिमा घेतलेला आहे, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। आता गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये सर्व अख्खे मसाले चांगले परतून घेऊयात। चिकन किमासाठी लागणारं साहित्याची सर्व लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तरी तुम्ही पाहू शकता। तर याच्यामध्ये आता आपण कांदा परतून घेणार आहोत। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। आता हे छान असा गुलाबी रंगावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। खूप साधी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे, याला कोणताही मसाला वाटायला लागत नाही। चिकनच्या अशाच बऱ्याच रेसिपीज मी तुम्हाला आधीच पूजाज कॉर्नरवरती दाखवलेले आहेत, पण जे कोणी नवीन हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी मी त्याची प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की पहा। खूप छान अशा चिकनच्या रेसिपीज आहेत। आता हा कांदा आपला छान असा भाजलेला आहे, कांदा चांगला लाल भाजून झाला की त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या मधून कट करून घेतलेले आहेत मी, त्याच्यामध्ये ॲड करून घेते। आता आलं आणि लसूण पेस्ट टाकून घेऊयात, हीही चांगली भाजून घ्यायची कांद्याबरोबर। आता याच्यामध्येच आपण जे 2 मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतले होते ते आपण भाजून घेणार आहोत। चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही टोमॅटो प्युरीही बनवून टाकू शकता, पण इथे मी एकदम बारीक टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। आता हे सर्व एकत्र चांगलं परतून घेऊयात। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल। आता याच्यावरती 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत। टोमॅटो चांगला शिजवून घेऊयात, मिनिट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम छान मऊ असा टोमॅटो शिजलेला आहे। आता टोमॅटो शिजल्यानंतर याच्यामध्ये सर्व मसाले आपण टाकून घेऊयात, हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। आता थोड्या वेळासाठी हे सर्व मसाले एकत्र चांगले भाजून घ्यायचे। मसाले चांगले भाजून झालेले आहेत, आता याच्यामध्ये खिमा ॲड करूया। इथे मी 1/2 किलो खिमा घेतलेला आहे। खिमा आणि मसाले सर्व एकत्र करून घेऊयात। मसाल्यांमध्ये खिमा चांगला परतून घेऊयात। दोन ते तीन मिनिटांसाठी खिमा मी चांगला परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। आता याच्यामध्ये शिजवण्यासाठी आपण पाणी टाकून घेणार आहे, तर इथे लक्षात ठेवा खिम्यामध्ये आपण गरम पाणीच टाकून घेणार आहे। आता इथे मी 1/2 वाटी गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेतलंय।
आता हे सर्व एकत्र करून याच्यावरती आपण झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटांसाठी खिमा चांगला शिजवून घेणार आहोत। 7 मिनिटं झालेली आहेत, खिमा एकदम छान असा शिजलेला आहे, वास तर खूपच सुंदर सुटला आहे। तुम्ही चेक करून घ्यायचं आहे खिमा शिजले का नाही। चिकन खिमाला शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, पटकन शिजतो। आता याच्यावरती थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते। आता हे सर्व एकत्र करून घेऊयात। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायला तर खूप सुंदर आणि अप्रतिम लागते। तुम्ही नक्की बनवून पहा, तेच तेच चिकनचे प्रकार बनवून जर तुम्ही कंटाळला असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आता याच्यावरती मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। आता हे सर्व एकत्र अजून करून घेऊयात। आता आपलं चिकन किमा तयार झालेले आहे, हे एका मी प्लेटमध्ये काढून घेते। मस्त चमचमीत असं चिकन खिमा आपलं तयार करून झालेलं आहे। तर हे तुम्ही पाव, नान, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता, खायला खूप भन्नाट लागतं। तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ते। चला तर मग भेटूया असंच एका साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।